नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी भट्टीसारखे खारी शेंगदाणे बनवणार आहोत हे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही तेवढेच इझी आहेत चला तर मग आपण खारे शेंगदाणे बनवायला सुरुवात करूया आपल्याला खारे शेंगदाणे बनवण्यासाठी याप्रमाणे मोठे मोठे शेंगदाणे घ्यायचे आपण घरात वापरतो ते छोटे असतात आपल्याला हे मोठे मोठे शेंगदाणे घ्यायचे हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये भेटून जातील किंवा तुम्ही याच्याऐवजी सोलापुरी शेंगदाणे घेतले तरीही चालतील तेही छान मोठे मोठे असतात इथे मी पाणी गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे मीठ टाकायचे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण आपल्या शेंगदाण्यांच्या मध्येपर्यंत मीठ चाललं गेलं पाहिजे याच्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे टाकायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचेत मीठ थोडंसं जास्तच प्रमाणात वापरायचं आहे मीठ जास्त वापरल्यामुळे काय होतात शेंगदाणे छान खारट तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात हे पहा शेंगदाणे आपले शिजले गेलेले आहेत हे कसे ओळखायचे तर शेंगदाण्यांवरती थोडंसं सुरकुत्या पडतात तशा सुरकुत्या पडलेल्या दिसल्या की समजायचं आपले शेंगदाणे आता शिजलेले आहेत हे आपण आता थोडंसं थंड करून घेऊ आणि काढून घेऊया शेंगदाणे मी शेंगदाण्यांमधलं पाणी पूर्ण काढून टाकतेय हे शेंगदाणे आपल्याला चांगले कोरडे करून घ्यायचे आहेत थोडेसे पसरवून घेऊया आपण म्हणजे याच्यातलं पाणी जेवढं आहे ते निघून जाईल तर मी इथे एक कॉटनचा नॅपकिन घेतलेला आहे त्याच्यावर काढून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे त्याच्यामुळे काय होतील हे चांगले कोरडे होतील दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे शेंगदाणे याच्यावरच ठेवायचे आणि व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे मी व्यवस्थित पसरवून घेते त्याच्यामुळे ते लवकर कोरडे होतील आपले शेंगदाणे कोरडे होत आहे तोपर्यंत आपण मीठ गरम करून घेऊया हे मीठ आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे हे मीठ मी याच्या अगोदरही वापरलेले त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा कलर असा वाटत असेल ह्याच मिठामध्ये आपण फुटाने बनवलेले होते ते कसे बनवायचे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल हे पा शेंगदाणे मी छान कोरडे करून घेतलेले आहेत आता आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले या आहेत याच्यामधले अर्धे शेंगदाणे आपल्याला आता कढईमध्ये टाकायचे मीठ आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे ह्या स्टेजला आपल्याला आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे की शेंगदाणे आता आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे शेंगदाणे भाजण्यासाठी सहा ते सात मिनिट लागतात जवळपास हे पण आपले शेंगदाणे झालेले आहेत आता पण याचं साल्ट निघतं आहे म्हणजे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत जर तुम्हाला वाटलं हे अजून क्रिस्पी नाही झालेले आतून तर एखाद दोन मिनिट अजून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत आणि हे मीठ आता आपल्याला थोडंसं परत गरम करून घ्यायचे आणि राहिलेले शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि याच मेथडने आपल्याला राहिलेले शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत प याप्रमाणे मी सगळे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपले शेंगदाणे खूपच छान खमंग आणि खरपूस झालेले आहेत आणि खायला खूप टेस्टी लागत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा